बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी, घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणातली ही बातमी आहे. राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे. भावेश भिडेचा ठाकरेंसोबतचा फोटो राम कदम यांनी ट्विट केलेला आहे. अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कुणाचं होतं असा सवाल राम कदम यांनी या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलाय. आपण पाहतोय, काल संध्याकाळच्या दरम्यान घाटकोपरमधील एक होर्डिंग कोसळलं आणि त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. याच दुर्घटनेप्रकरणी राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. भावेश भिडेचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो राम कदम यांनी ट्विट केलेला आहे. अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कुणाचं होतं असा सवाल उपस्थित करत राम कदम यांनी उद्धव ठाकरेंना हा फोटो ट्विट करत सवाल उपस्थित केलेला आहे. मोठी बातमी आपण पाहतोय, काल संध्याकाळच्या दरम्यान घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली, त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आणि ही दुर्घटना झाल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले. दरम्यान राम कदम यांनी आता उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे. भावेश भिडेसोबतचा उद्धव ठाकरेंचा फोटो राम कदम यांनी ट्विट केलेला आहे. अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कुणाचं होतं असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केलाय. हा फोटो ट्विट करत राम कदम यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केलाय. तो फोटो देखील आपण पाहतोय. मुंबई घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये काल 14 जणांचा मृत्यू झाला. 43 जखमींवर उपचार सध्या सुरू आहेत आणि 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले असल्याचं पाहायला मिळतंय. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणी राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे. अनधिकृत होर्डिंगला कुणाचं संरक्षण होतं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. उद्धव ठाकरेंसोबतचा भावेश भिडेचा फोटो राम कदम यांनी ट्विट केलेला आहे. भावेश भिडे याच्यासोबतचा हा फोटो आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, प्राजक्त आपण जर पाहिलं असेल तर भावेश भिडे या व्यक्तीचा उद्धव ठाकरेंसोबत आपल्याला फोटो आहे. जो पेट्रोल पंप होता त्यामध्ये यांचा समावेश आहे आणि जी होर्डिंग लावण्यात आली होती त्या होर्डिंगशी यांचा थेट संबंध असल्याचं देखील राम कदम यांनी म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे जे बळी गेले त्या बळींसाठी भावेश भिडे हे देखील जबाबदार आहेत, कारण की भावेश भिडे हे आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात आणि भाजप आमदार राम कदम यांनी या संदर्भात उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे की 14 लोकांचा निष्पाप बळी. तुषार माफ करा, थोडं थांबवतंय. स्वतः राम कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कदमजी, न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. आपण एक फोटो ट्विट केलेला आहे भावेश भिडेचा उद्धव ठाकरेंसोबत आणि त्यावर तुम्ही लिहिलंय की होर्डिंगला संरक्षण नेमकं कुणाचं होतं, काय तुम्हाला म्हणायचंय? नाही, हा जो भावेश भिडे आहे हाच भावेश भिडे त्या 14 लोकांच्या निष्पाप हत्येला जबाबदार आहे. आणि केवळ 14 लोकांची हत्या नाहीये, शेकडो लोक आज सायर हॉस्पिटलमध्ये आणि राजावाडी हॉस्पिटलमध्ये प्राणांशी झुंज देत आहेत. आणि याला संरक्षण कोण देत आहेत? तर याला संरक्षण दस्तर खुद्द श्रीमान उद्धव ठाकरे साहेब देतात, तेही त्याला घरात बोलावून. काय कारण आहे? कोविडच्या काळामध्ये जी गोरगरिबांसाठी खिचडी होती, कारण लोकांच्या हाताला काम नव्हतं, ज्यांच्या कच्च्या बच्चांसाठी खिचडी होती, त्या खिचडीत तुमच्या लोकांनी पैसे खाल्ले, कफनमध्ये पैसे खाल्ले, अशी अनऑथराइज होर्डिंग लावणाऱ्यांना तुम्ही संरक्षण देता? आज त्या 14 लोकांचा जो बळी गेलाय ना, त्या 14 लोकांना बळी जाण्यापाठीमागे त्या होर्डिंगला संरक्षण देणारे जबाबदार आहेत. आणि संरक्षण देणारे कोण आहेत या फोटोवरून स्पष्ट होतं. आता पुढे जाऊन अशी माहिती मिळते की त्यांनी तो उबाटात प्रवेश केला होता. खरं का हे? म्हणजे उबाटात प्रवेश करा आणि लोकांचे बळी घ्या असं काही आहे का? पण जे काही असेल अशा प्रकारचं अनधिकृत होर्डिंग कुठल्या संरक्षणाशिवाय उभं राहू शकतं का असं माझा मुंबईकरांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला सवाल आहे. जो मला ऐकत असेल तो देखील स्पष्टपणे सांगेल की कोणत्या संरक्षणाशिवाय असं होर्डिंग उभंच राहू शकत नाही.
बरं कदमजी, मात्र होर्डिंग जिथे लावण्यात आली होती ती जागा रेल्वे पोलिसांची आहे आणि जीआरपीच्या एसीबीनी या होर्डिंगला परवानगी दिली असल्याचं देखील कळतंय. बीएमसीनं याला परवानगी दिली नव्हती. याच्यामध्ये कायदेशीर सगळ्या बाबी पुढे येतील, पण या सगळ्या बाबींमधून एक गोष्ट स्पष्ट झाली की अनधिकृत होर्डिंग आहे. महापालिकेने त्याला नोटीस दिलेली आहे आणि हे भावेश भिडेला पूर्ण माहित आहे की ते अनधिकृत आहे. त्यांनी आधी लोकांना फसवण्याचा हा उद्योग केला की त्यांनी महापालिकेला सांगितलं केंद्र शासनाची जागा आहे. महापालिकेने केंद्र शासनाला लिहिलं, केंद्र शासनानं सांगितलं आमची जागा नाही, राज्य सरकारची जागा आहे. राज्य सरकारनं महसूल खात्यानं सांगितलं आमची जागा नाही, रेल्वे पोलिसांची जागा आहे. अशा सगळ्या गडबडीमध्ये हा भावेश भिडे त्या ठिकाणी 3 मजली अनधिकृत होर्डिंग कोणत्या राजकीय संरक्षणाशिवाय उभं करू शकतो का? नाही. आणि ते राजकीय संरक्षण कोणाचं आहे? तो उबाटाचे नेते दस्तर खुद्द श्रीमान उद्धव ठाकरेंचं आहे, हे स्पष्ट होतं. बर कदमजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी.